sanmış gibi oldu. जेभीम सम्यक न्यूज लाइव बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. उत्तर प्रदेशातील हथरस या गावी मनीषा वाल्मिकी या मुलीचा जो क्रूरपणे तिच्यावर अन्याय अत्याचार झाला याचा तेथील सरकार या प्रकाराला दाबण्याचा प्रयत्न करत असतानाच सोशल मीडियावरून त्या घटनेचा निषेध होत आहे. शासन मात्र ही घटना घडलीच नाही अशा प्रकारे कुठेतरी आव्हानात आहे. या मुलीवर शेतात घेऊन जाऊन चार युवकांनी तिच्यावर बलात्कार केला. तिच्या पाठीचा मणका असतो त्या मणकावर एवढा मार दिला की तो मणका तुटलेला आहे. एवढंच नाही तर तिची जीभ सुद्धा कापण्यात आलेली आहे. हा प्रकार एवढा घीण झाला असताना सुद्धा या घटनेचा आता महाराष्ट्रात सुद्धा पडसाद उमटत असून ठिकठिकाणी याचा निषेध केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील हथरस या गावी मनीषा वाल्मिकी या 17 वर्षीय मुलीवर चार नराधमांनी अमानुषपणे बलात्कार करून तिच्या पाठीचा मणका तोडला. एवढेच नव्हे तर तिची जीभही कापली व तिला मरण्यास सोडले. परंतु ती गेल्या 14 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होती. शेवटी तिचा मृत्यू झालाच. गेल्या 14 दिवसापासून या घटनेला दाबण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून होत होता. तेथील जिल्हाधिकारी यांनी तर तिची जीभ दोन्ही दातांमध्ये अडकल्याने तुटली असेही जाहीर केले. यापुढेही कळस म्हणजे मनीषाचा मृतदेह पोलिसांनी घरच्यांच्या परस्पर रात्री 3 च्या सुमारास जाळून टाकला व सर्व पुरावे नष्ट केले. हा सर्व प्रकार घडत असताना नॅशनल मीडिया मात्र या प्रश्नावर गप्पच आहे. येवाणा महिला संघटना रस्त्यावर उतरून निंगाणा करणारे मात्र या प्रश्नावर मूक गिळून गप्प आहेत. कारण मुलगी ही दलिताची आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सब्सक्राइब करा.